नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पावसाळी हंगामामध्ये टोमॅटो पीक व्यवस्थापन कसं करावं याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, टोमॅटो पीक हे जे आहे, या टोमॅटो पिकासाठी पावसाळी हंगामामध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, टोमॅटो हे जे पीक आहे, हे पीक मेजरली तिन्ही हंगामामध्ये लावलं जातं. त्याच्यापैकी पावसाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड होते. तर पावसाळी हंगामामध्ये लागवड पूर्व व्यवस्थापनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी, त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. लागवड पूर्व व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे बेड प्रिपरेशन, ज्याला आपण म्हणतो की आपण ज्या सऱ्या बनवतो त्या सऱ्यांचं अंतर कसं असलं पाहिजे, त्या बेडचं हाईट कशी असली पाहिजे, यावरती आपण बऱ्याच वेळेस चर्चा करत नाही आणि चुकीच्या पद्धतीने काम होत असतं. कारण पावसाळी हंगामामध्ये जेव्हा अतिपाऊस जिथं झाला तिथं त्या बेड मध्ये पाणी जर जास्त साचून राहिलं, जर ड्रेनेज व्यवस्थित नसलं, पाणी निघून जाण्यासाठी जर व्यवस्थित जागा नसली, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनिशियल स्टेजमध्ये डॅम्पिंग ऑफ सारखा रोग येत असतो आणि नंतर विल्टिंग येते, ज्याला आपण फ्युजरी विल्ट म्हणतो किंवा बॅक्टेरियल विल्ट म्हणत असतो. या समस्येला आपल्याला सामोरे जावं लागतं. म्हणून आपल्याला बेड तयार करत असताना टोमॅटो पिकामध्ये साधारणतः बेडची हाईट ही खूप महत्वाची आहे. बेडची हाईट कमीत कमी 2 फुटापर्यंत, 2.5 फुटापर्यंत तुम्हाला जर बनवता आली तर तुम्हाला टोमॅटो पिकासाठी पावसाळ्या गावामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. बऱ्याच ठिकाणी आता बेड तयार करून ठेवलेले शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर टाकून ठेवलेला आहे आणि फक्त आता पाऊस पडण्याची वाट बघतायत आणि रोप लावण्यासाठी ते तयार आहेत. तर अशा ठिकाणी ठीक आहे, पण तुम्हाला बेडची हाईट आणि उताऱ्याच्या दिशेने जर तुम्हाला बेड तयार करता आले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या मॅनेजमेंटसाठी सोपं जाईल. दुसरा सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे बेडचे डायरेक्शन. समजा मी सुरुवातीला बोललो की तुम्हाला उताराच्या दिशेने जिकडे उतार आहे त्या दिशेने बेडची तुमची दिशा असली पाहिजे, पण पावसाळ्या हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग, सेटिंग आणि झाडाची चांगली विगरज ग्रोथ होण्यासाठी आपण जर उत्तर दक्षिण लागवड जर टोमॅटो पिकाची केली तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. उत्तर दक्षिण लागवडीमध्ये साधारणतः दुपारपर्यंतचं ऊन हे एका साईडला, दुपारनंतरचं ऊन एका साईडला व्यवस्थित मिळतं. सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाल्यानंतर रोगाचे जे अटॅक असतील, जसं झॅन्थोमोनस आहे, अर्ली ब्लाइट आहे, लेट ब्लाइट आहे, या रोगांचा अटॅक सुद्धा कमी होतो. सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाल्यामुळे तुम्हाला फ्लावरिंग आणि सेटिंग होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. म्हणून लागवडीची दिशा ही सुद्धा पावसाळी हंगामामध्ये अत्यंत महत्वाचा पॉईंट म्हणून कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतरचा जो पॉईंट येतो तो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर. बरेच शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर पावसाळी हंगामामध्ये करण्याचं टाळतात, पण मित्रांनो, पावसाळी हंगाम हा असा हंगाम आहे की त्या हंगामामध्ये जर बेडमध्ये पाण्याचं जर अति हे झालं, ॲप्लिकेशन झालं किंवा पाऊस जास्त जर पडला तर तुमच्या प्लॉटमध्ये दलदल निर्माण होऊन, लॉगिंग कंडिशन निर्माण होऊन झाडावरती रोगाचा अटॅक वाढू शकतो. कारण पावसाळ्या हंगामामध्ये रोग आणि कीड हा मेजर इश्यू असतो. त्याला मॅनेज करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फवारणी घ्यावं लागतात आणि फवारणी घेण्यासाठी तसं वातावरण पण नसतं, आपल्याला मध्ये चालता येत नाही, ट्रॅक्टर चालत नाही, बऱ्याचशा समस्या येत असतात. म्हणून सर्वात महत्वाचं आपल्याला जर पेपर बेडवरती जर टाकता आला, मल्चिंग पेपर, तर तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरतो. तुमच्या बेडचा जो प्रॉपर वापसा आहे तो वापसा मेंटेन करण्यासाठी फायदेशीर ठरतो. अति पाऊस झाला तर ते बेडमध्ये कोणतंही पाणी न मुरता आपल्याला ते बाहेर सुद्धा काढता येतं. म्हणून पावसाळ्या हंगामामध्ये कंपल्सरी बेडला मल्चिंग पेपरचा वापर होणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर आता सध्या आता लागवड तर एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये, पुढच्या साधारणतः आताची आजची जी तारीख आहे ती साधारणतः 24 तारीख आहे, 24 जून. 24 जून पासून ते साधारणतः सप्टेंबर पर्यंत जी लागवड होते त्याला आपण म्हणतो की पावसाळी हंगामामधील लागवड. तर एवढ्या इथून पुढच्या ज्या लागवडी आहेत, या पुढच्या लागवडींमध्ये तुम्ही जेव्हा पण टोमॅटो लावणार तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी मल्चिंग पेपरचा वापर होणं गरजेचं आहे. आता अंतर, टोमॅटो पीक लागवत असताना तुम्ही जे बेड पाडतात किंवा जे सऱ्या पाडतात त्याच्यामध्ये अंतर हा पावसाळी हंगामासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे. पावसाळी हंगामामध्ये जर तुम्ही रो टू रो डिस्टन्स आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्सचा जर विचार केला तर साधारणतः जर तुम्ही कमीत कमी 5 फुटाचं 2 बेडमधलं अंतर असणं गरजेचं आहे. 5 फुटाच्या आतमध्ये पावसाळी हंगामामध्ये 2 बेडमधलं अंतर नको किंवा 2 सरीमधलं अंतर नको. जर अंतर कमी झालं, लागवड जर जास्त दाट झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो बॅक्टेरियल डिसीज असतो, जर आपण झॅन्थोमोनस म्हणतो, त्या डिसीजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होत असतो प्लॉटवरती, आपल्याला कंट्रोल मिळत नाही. त्याच्यानंतर गेरवासारखा रोग त्रास देतो, म्हणून त्याला प्रॉपर सूर्यप्रकाश मिळणं आणि असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला लागवडीचं अंतर 2
रो मधलं अंतर हे कमीत कमी 5 फूट असलं पाहिजे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या बेडवरती तुमची सिंगलच लाईन टोमॅटोची लावली गेली पाहिजे. लोक काय करतात एक 5 फुटाचा बेड बनवतात त्याच्यावरती दोन लाईन टोमॅटोचे लावतात झिकझॅक मध्ये. तर तसं न करता पावसाळी हंगामामध्ये स्पेशली जर तुमचं 5 फुटापासून 6 फुटापर्यंत जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत जर तुमच्या दोन रो मधलं अंतर किंवा दोन सरीन मधलं अंतर जर असेल तर त्याच्यावरती तुमची सिंगलच लाईन टोमॅटोची लावली गेली पाहिजे. हे झालं दोन सरी मधलं अंतर. आणि दोन रोपामधला अंतर जर विचार केला तर साधारणतः 1.5 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत तुमचं दोन रोपामधलं अंतर हे असलं पाहिजे. याच्या आत अजिबात नको. भले तुम्ही 2 फुटावर लावला तरी चालेल पण 1.5 फुटाच्या आतमध्ये तुमची लागवड ही टोमॅटो पिकाची पावसाळी हंगामामध्ये राहायला नको. काही शेतकरी 9 किंवा 8.5-9 फुटाचा बेड बनवतात तर 8.5 ते 9 फुटाच्या अंतरावर बेड बनवत असतात. तर अशा अंतरामध्ये तुम्ही एका बेडवरती दोन लॅटरल किंवा दोन लाईन घेतल्या तरी काही अडचण नाही. जर दोन बेड मधलं अंतर तुमचं 8 फुटाच्या पुढे असेल तर तुम्ही एका बेडवरती दोन लाईनी घेऊन सुद्धा लागवड करू शकतात. तिथं तुम्हाला एवढे दाटीची अडचण येत नाही कारण अंतर दोन सरी मधलं हे जास्त असतं. म्हणून अशा वेळेस तुम्ही दोन लाईनी त्या बेडवरती लावू शकता. त्या बेडवरती लाईन लावत असताना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे लाईन एका लाईनीमध्ये जे तुमचं रोप टू रोप म्हणजे प्लॅन टू प्लॅन जे डिस्टन्स आहे ते कमीत कमी तुमचं 2.5 फूट असलं पाहिजे. 2.5 फुटाच्या आतमध्ये तुमचं एका लाईनीमधलं जे प्लांटेशन प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स आहे ते असायला नको. 2.5 फूट जास्तीत जास्त तुम्ही 3 फुटापर्यंत जरी लागवड केली आणि दुसरी लाईन त्याच याच्यामध्ये झिकझॅक मध्ये तुम्ही 3-3 फुटावर केली तर झिकझॅक मधलं अंतर हे तुमचं साधारणतः 1.5 फुटापर्यंत येत असतं आणि तुम्हाला नंतर मॅनेजमेंट करायला खूप सोपं जातं. त्याच्यामुळे लागवडीची दिशा आणि रोप लागवडीचं अंतर हे खूप महत्वाचं पावसाळी हंगामामध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणून त्याच्यावरती जास्तीत जास्त विचार करून हा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो, सिंगल लाईन जर तुमचं 5-6.5-6 फुटाचं जर तुमच्या दोन लाईनी मधलं अंतर असेल तर सिंगल लाईनच लावायची. जर समजा 8.5-9 फुटाचं दोन तुमच्या लाईनी मधलं अंतर असेल तर तुम्ही एका बेडवरती दोन लाईन सुद्धा लावू शकता पण त्याचं अंतर सुद्धा एका लाईन मधलं जे प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स आहे ते कमीत कमी 8.5 फुटाचं पाहिजे. 8.5 फुटाच्या आतमध्ये नको आणि बेड बनवत असताना त्याची हाईट सुद्धा उंच असणं गरजेचं आहे. दुसरं, जेव्हा आपण रोप सिलेक्ट करतो किंवा रोप सिलेक्ट करण्याच्या अगोदर आपला सर्वात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे बेसल डोस. मित्रांनो, बेसल डोस मध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा बरेच शेतकरी बेसल डोस मध्ये मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर करत असतात. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जेव्हा टोमॅटो लागवडीच्या अगोदर बेडमध्ये जो डोस भरायचा आहे त्या डोसमध्ये कृपा करून कोणत्याही मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर करू नये. मग ते सल्फेट बेस असो किंवा इतर काही असो. सल्फेट बेस मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे जे कॉम्बी किट येतात 53 किलो 38 किलो 32 किलो आपल्या ऍग्रीसर्च कंपनीचं सुद्धा आहे पण आम्ही फॉस्फेटयुक्त खताबरोबर ते रिकमेंड करत नाही. बेसल डोसमध्ये त्याला आपण रिकमेंड करत नाही कारण फॉस्फरसयुक्त खत आपण बेसल डोसमध्ये 100% टाकतच असतो. त्याच्यामुळे बेसल डोसमध्ये फॉस्फरसयुक्त खत जर असेल आणि त्याच्याबरोबर जर मायक्रो न्यूट्रिएंट तुम्ही टाकलं तर तो मायक्रो न्यूट्रिएंट मधला फेरस असेल तो फॉस्फरसबरोबर रिॲक्ट होतो. झिंक असेल तो फॉस्फरस बरोबर रिॲक्ट होतो. मॅग्नेज असेल तो फॉस्फरस बरोबर रिॲक्ट होतो. कारण फॉस्फरसयुक्त खत काहीतरी असतं, एक तर डीएपी असतं, एक तर 12-16 असतं, 10-26 असतं किंवा इतर काही ग्रेड असतील ते असतं, त्याचा फॉस्फरस असतो. म्हणून तो इझिली त्या मायक्रो न्यूट्रिएंट बरोबर रिॲक्ट होतो आणि फॉस्फरस जवळजवळ 98-95% जमिनीमध्ये स्थिर होऊन जातो. सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही दिलेले आहे ते सुद्धा जमिनीमध्ये स्थिर होतात आणि एवढे 53-53 किलो 38-38 किलोचे डोस बेसल डोस मध्ये टाकून सुद्धा आपल्याला नंतर ड्रिपद्वारे मायक्रो न्यूट्रिएंटचं ऍप्लिकेशन करावं लागतं. म्हणून बेसल डोस मध्ये पहिली सर्वात महत्वाची गोष्ट की मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर शक्यतो टाळायचा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, बरेच शेतकरी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशचा सोर्स म्हणून 2-3 कॉम्बिनेशन एकत्र करतात. काही लोक सुपर फॉस्फेट प्लस डीएपी टाकतात, काही तर कृपा करून तसं कॉम्बिनेशन करण्याची गरज नाही. आपल्याला बेसल डोस मध्ये मेजर सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य ते म्हणजे फॉस्फरस, 2 नंबर पोटॅशियम. मग फॉस्फरस आणि पोटॅशियम जमिनीमध्ये प्रॉपर जाण्यासाठी तुम्ही एकच ग्रेड निवडली तरी चालेल. जसं की फॉर एक्झाम्पल मी समजा तुमच्या जमिनीमध्ये साधारणतः न्यूट्रल टू अल्कलाईन सॉइल तुमची आहे, जमीन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही डीएपी साधारणतः 75 किलो पासून ते 100 किलो पर्यंत प्रति एकर तुम्ही डीएपीचे ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यामध्ये मग पोटॅश बेस खत किंवा एमओपी वापरू शकता. तुम्ही एमओपीचे ऍप्लिकेशन प्रति एकर एक बॅगच्या हिशोबाने तुम्ही बेसल डोस मध्ये एमओपीचा वापर करू शकता. हे कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र दिलं तर इतर कोणतेही खत तुम्हाला एनपीके बेस टाकण्याची गरज नाही. जर समजा तुम्हाला जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण अजिबात नाही, जमीन थोडीशी खूप जास्त पाणी धरून ठेवणारी आहे, चिकट आहे पण चुनखडीचं प्रमाण कमी आहे,
तर अशा जमिनीमध्ये तुमच्याकडे एक उत्कृष्ट सोर्स बेसल डोसचा आहे, ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट. मित्रांनो, तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी साधारणतः 3 बॅगेपासून 4 बॅगेपर्यंत प्रति एकर बेसल डोस मध्ये भरू शकता. खूप उत्कृष्ट खत आहे त्याचे, फक्त चांगल्या कंपनीचं ते खत घ्या सुपर फॉस्फेट. त्याच्यामध्ये निस्ता फॉस्फरस नसून जवळजवळ 18% आसपास कॅल्शियम आहे, 11.5-12% आसपास सल्फर आहे. आणि कॅल्शियम आणि सल्फर असल्यामुळे तुमच्या पावसाळी हंगामामध्ये जो पाण्याचा जी दलदल असते किंवा जास्त चिकट जमीन असेल तर तिथे एरेशन होत नाही, वॉटर लॉगिंग खूप होतं, मुळी जास्त चाल करत नाही. तर अशा जमिनीमध्ये तुम्ही बेसल डोस मध्ये सुपर फॉस्फेट वापरलेलं कधीही चांगलं असतं. फक्त सुपर फॉस्फेट कुठं वापरायचं नाही, ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण 8-9% वरती आहे अशा जमिनीमध्ये तुम्ही सुपर फॉस्फेट वापरणं टाळा. नाहीतर इतर जमिनीमध्ये तुम्ही बेसल डोस मध्ये कंपल्सरी 3-4 बॅग सुपर फॉस्फेट टाका. सुपर फॉस्फेट टाकल्याने इतर फॉस्फेट युक्त खत टाकायचे नाही. त्याच्याबरोबर पोटॅश वापरा, हा तुमचा एनपीके डोस मेंटेन करा. बेसल डोस मध्ये नायट्रोजन टाकल्याने तरी काही अडचण नाही, 1846 स्वरूपात थोडाफार गेला तो जाईल. किंवा तुम्ही हे काही वापरलं नाही, प्लेन 2 बॅग 10-20 वापरलं तर त्या 10% जो नायट्रोजन देईल तेवढा सफिशियंट होतो. वेगळं युरिया किंवा अमोनियम सल्फेट बेस जे नायट्रोजनचे फर्टिलायझर आहे त्याचा वापर बेसल डोस मध्ये करण्याची गरज नाही पावसाळी हंगामामध्ये मेजरली. आणि नंतर मग त्याला जोड आपल्याला द्यायची ती म्हणजे मायक्रोरायझाची. मित्रांनो, अॅग्रिसर्च कंपनीचं रुठांचा नावाचं मायक्रोरायझा मार्केटमध्ये भेटतंय, गेले कित्येक वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म सुद्धा करताय. तर एकरी 4 किलोच्या हिशोबाने तुम्हाला रुटांचा, कारण हा जो रुटांचा प्रॉडक्ट बनवलेला आहे हा जास्तीत जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणारी स्ट्रेन आपण त्याच्यामध्ये टाकलेली. जास्त चुनखड असलेल्या जमिनीमध्ये, जास्त क्षारपड असलेल्या जमिनीमध्ये अशी स्ट्रेन डेव्हलप केली की ती अन्नद्रव्य सुलभलाइज करून त्या मुळीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करेल असा हा रुटांचा प्रॉडक्ट आहे. म्हणून तुम्ही 4 किलो प्रति एकर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बेसल डोस मध्ये सेंद्रिय खत म्हणून समजा तुम्ही शेणखत वापरत असाल तर सर्वात महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे शेणखत तुमचं प्रॉपर कुजलेलं पाहिजे. जर तुम्ही 50-60% कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये वापरलं तर त्याचे फायद्याच्या ऐवजी तोटे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणून ती एक काळजी घ्यायची आहे. आपल्याला बेसल डोस मध्ये कमीत कमी 90-80% कुजलेलं शेणखतच वापरायचं आहे. किंवा वेळ वाढण्याच्या अगोदर तुम्ही जे शेणखत टाकतात त्याचा पण तुम्ही विचार केला तर ते सुद्धा 100% कुजलेलंच पाहिजे. आपण हातामध्ये जर शेणाचं सॅम्पल घेतलं, हातामध्ये जर ते दाबलं तर त्याच्याशी पावडर झाली पाहिजे, इथपर्यंत ते कुजलेलं पाहिजे. आणि जर तेवढं कुजलेलं नसेल ते शेणखत जर तुम्ही ओलं शेणखत त्या बेडवरती भरलं किंवा बेड बनवण्याच्या अगोदर टाकलं तर त्याचे विपरीत परिणाम जमिनीमधील बुरशीवरती होत असतात. बुरशी वाढते आणि तुम्हाला नंतर मर, ज्याला आपण विल्टिंग म्हणतो, त्या विल्टिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात येत असतात. म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत घ्या. समजा तुमच्याकडे शेणखताचं पर्याय नसेल किंवा शेणखत टाकायचं नसेल तर अॅग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो नावाचं एक सेंद्रिय खत मार्केटमध्ये मिळतं. हे ओरिजिनो हे मशरूम बेस्ड मटेरियल आहे. मशरूम जेव्हा तयार केलं जातं त्याच्यासाठी एक रॅक्स असतात, त्या रॅक्स मध्ये अशा पिशव्या भरलेल्या असतात. त्या पिशव्यांमध्ये वेगवेगळं मटेरियल भरून ते मशरूम 2 महिने ग्रो केलं जातं. 2 महिन्यानंतर ते मशरूम हार्वेस्ट झाल्यानंतर त्या पिशव्यांमधलं जे सर्व ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते मटेरियल आपण एका ठिकाणी कलेक्ट करतो. त्याच्यावरती 2 महिने परत बॅक्टेरियाची प्रोसेसिंग करतो, त्याच्यावरती बॅक्टेरिया स्प्रे करतो, डिकम्पोजिशन करतो आणि एकदम प्युअर फॉर्म मधलं 100% ऑर्गॅनिक फॉर्म मधलं कॅल्शियम रिच प्रोटीन रिच असलेलं हे मशरूम बेस्ड फर्टिलायझर ऑर्गॅनिक फर्टिलायझर ज्याला आपण सेंद्रिय खत म्हणतो ते आपण मार्केटमध्ये अवेलेबल केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी त्याचा वापर सुद्धा केलेला आहे आणि उत्कृष्ट रिझल्ट सुद्धा येत आहेत. तर साधारणतः टोमॅटोला लागवड करण्याच्या वेळेस म्हणजे बेड बनवल्यानंतर तुम्ही जे रासायनिक खताचा डोस टाकतात त्या डोस मध्ये तुम्ही साधारणतः 500 किलो म्हणजे 40 किलोची बॅग येते तर तुम्ही एकरी साधारणतः 12-15 बॅगा या हिशोबाने तुम्ही एकरी त्याचे ऍप्लिकेशन रासायनिक खतामध्ये मिक्स करून तुम्हाला ते करायचे. बेड बनवाल तर असा गव्हाण टाईप बेड बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो डोस जो सांगितला तुम्हाला जो डीएपी प्लस पोटॅश किंवा सुपर फॉस्फेट प्लस पोटॅश प्लस रुटांजा प्लस त्याच्याबरोबर ओरिजिनो असं पूर्ण मिक्सर करून ते तुम्हाला त्या गव्हाण सारख्या बेडमध्ये टाकायचे. आणि ते बेड तयार झाल्यानंतर जर तुम्हाला ते रोटरीने मिक्स करता आलं तर अत्यंत उत्कृष्ट ते प्रॉपर बेडमध्ये मिक्स होतं पहिल्या 1 फुटामध्ये. आणि मग तुम्हाला जेव्हा जेव्हा मुळी वाढत जाईल तसं तसं तुम्हाला त्या मुळीसाठी ते अन्नद्रव्य सप्लाय करत असतं. म्हणून तुम्ही तो बेडमध्ये जर ते मिक्स करता आलं तर ते करा, नाही तुम्हाला प्रॉपर रोटरने मिक्स करता आलं तर कृपा करून तो जो ती जी गव्हाण बनवलेली ती गव्हाण मातीने झाकून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा जो बेसल डोस आहे तो पण माती आड होईल आणि तुम्हाला तुम्ही दिलेलं जे खत आहे त्याची कार्य करण्याची क्षमता सुद्धा वाढवता येईल. याच्या अशा पद्धतीनेच बेसल डोस भरायचा आहे. बाकीचं मॅग्नेशियम सल्फेट असेल, मायक्रोन्युट्रिएंट असेल, काही त्या बेडमध्ये टाकण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर
समजा तुम्हाला निमेटोडचा इश्यू येत असेल तर निमेटोडसाठी तुम्ही निंबोळी पेंटचा वापर बेसल डोस मध्ये साधारणतः 3 ते 4 बॅगा प्रति एकर या हिशोबाने करू शकता निमेटोड कंट्रोलसाठी. आणि दुसरं सेंद्रिय खत म्हणून सुद्धा ते काम करतं, म्हणून तुम्ही निंबोळी पेंटचा वापर सुद्धा जर निमेटोडचा इश्यू मागे येत असेल तर तुम्ही ती सुद्धा काळजी इथे घेऊ शकता. मागच्या वर्षी ज्या प्लॉट मध्ये टोमॅटो लावलेला आहे त्या प्लॉट मध्ये ह्या वर्षी लावण्याचा प्रयत्न करू नका, थोडस क्रॉप रोटेशन ठेवा, दुसरी जमीन सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला पुढचा जो फ्यूचर विल्ड किंवा बॅक्टेरियल विल्ड जो मेजर त्रास देतो त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉपर आपल्याला जमिनीमध्ये वापसा कंडिशन मेंटेन कशी राहील आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येतील याच्यावरती जास्त करून लक्ष देणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही लागवड करता त्याच्यासाठी रोप सिलेक्शन किंवा आपण नर्सरीमधनं जे रोप आणतो त्याचं वय हे जास्त नको, जास्त नको म्हणजे साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानचं रोप तुम्हाला पाहिजे. 30 दिवसाचा पुढचं रोप जर घेतलं तर रूट कॉइलिंगचा इश्यू त्याला येत असतो आणि रूट कॉइलिंग जर झालेलं असेल त्या रोपाला तर तुम्हाला 1-1.5 महिन्याचा जेव्हा प्लॉट होतो तेव्हा तुम्हाला व्हायरस त्या प्लॉटवरती अटॅक होण्याचे चान्सेस असतात, म्हणून ती पण एक काळजी घ्यायची आहे की साधारणतः 25-26 दिवसाचं रोपच तुम्हाला जर मिळालं तर तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या मॅनेजमेंटसाठी सोपं जातं. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट रोपाची हार्डनिंग. मित्रांनो, नर्सरीमधनं ते स्वतः त्या हार्डनिंग करतातच, पण नर्सरीमधनं तुम्ही जेव्हा रोप आणलं तर ते कमीत कमी 2 दिवस तुमच्या एरिया तुमच्या भागामध्ये पडू द्या लावणीच्या अगोदर, त्याला थोडस हार्ड होऊ द्या, पाणी मारत राहा रेग्युलर त्याला, त्याची जी खालची जी स्टेम आहे त्या स्टेमचा जो खालचा भाग असतो तो खालचा भाग थोडासा असा तांबट कलरचा होऊ द्या, ज्याला आपण म्हणतो की चॉकलेटी कलर जो असतो त्या टाईप थोडासा त्याचा कलर बदलतो. जेव्हा तो कलर बदलतो किंवा तो हार्ड होतो तेव्हा ते जे रोप आहे ते रोप डॅम्पिंग ऑफ ज्याला आपण पिथियम म्हणतो किंवा गळे पडणं म्हणतो तर त्याला ते रोप बळी पडत नाही, म्हणून ती सुद्धा काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. हार्डनिंग ही टोमॅटो पिकाची सर्वात महत्वाची असते पावसाळ्या हंगामामध्ये मेजरली, म्हणून रोप आणल्यानंतर कमीत कमी 2-3 दिवस आपल्या वातावरणामध्ये त्याला थोडस स्टेबल होऊ द्या, वाढू द्या, त्याची जी खालची जी स्टेम आहे ती थोडीशी बळकट होऊ द्या आणि मगच त्याचं ट्रान्सप्लांटिंग मधनं ट्रान्सप्लांट करा. त्याच्यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट, खूप जास्त मजूर टोमॅटोला लावू नका, कारण मजूर सारखे नसतात, वेगवेगळे मजूर असतात. लागवड करत असताना काही लोक खूप जास्त खड्डा करून लावतात, माती टाकताना खूप जास्त दाबून देतात, काही मजूर असतात ते निस्त ठेवून देतात, साधीसा माती टाकून देतात, म्हणून अशा वेळेस आपलं व्हेरिएशन येण्याचे चान्सेस असतात. व्हेरिएशन आलं तर मरीचे चान्सेस वाढून जातात, रोप लवकर सेट होत नाही, मग आपण त्याला रिप्लेस करतो, दुसरं सांगण्याचा प्रयत्न करतो, सांगलेलं रोप आपलं सक्सेस होत नाही, म्हणून ती पण एक काळजी घ्या. एक सिलेक्टेड चांगले 3 ते 4 लेबर त्या पद्धतीने त्यांच्याकडनं जर तुम्ही लागवड करून घेतला तर हे किरकोळ गोष्टी आहेत, पण हे बारीक बारीक गोष्टी तुम्ही जर थोड्याशा समजून घेतल्या तर तुम्हाला त्याचा मरीसाठी म्हणजे पुढच्या ज्या समस्या आहेत त्यांना कमी फेस करावं लागेल आणि खूप चांगल्या पद्धतीने रोप तुम्हाला सेट होताना दिसेल. ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लागवड करता त्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर तुमच्या टोमॅटोच्या चारी बाजूला जिथं तुम्हाला स्कोप आहे चारी बाजूला तुम्ही जर बाजरी आणि बाजरी आणि ज्वारी मिक्स करून आणि चारी बाजूला जर तुम्ही दाट लागवड करून घेतली, जसं आपण पेपर लावतो ज्याला आपण म्हणतो इन्सेक्ट नेट लावतो, तर इन्सेक्ट नेटच्या ऐवजी तुम्ही जर चारी बाजूला टोमॅटोच्या प्लॉटच्या चारी बाजूला जर बाजरी आणि ज्वारी एकत्र करून जर टाकली आणि दाट जर त्याची उगवण करून घेतली तर तुम्हाला पुढच्या मॅनेजमेंटसाठी जसं की हवा असेल तिचा अडकाव तिथं होणं किंवा एक तुमचं इन्सेक्ट असतील किंवा पेस्ट असतील त्याचा अटॅक कमी होणं याच्यासाठी तुम्हाला ते सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. मक्याचं प्लांटेशन करू शकतात पण मक्यावरती आळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तसं बाजरी आणि याच्यावरती ज्वारीवरती आळ्याचा एवढा अटॅक नसतो, म्हणून तुम्ही बाजरी आणि ज्वारी जर चारी बाजूला टाकून घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होतो. दुसरं मित्रांनो, पावसाळी हंगामामध्ये रोग आणि किडीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात असतो, म्हणून आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे रोप लवकर सेट होणं आणि पहिल्या 1 महिन्यामध्ये झाड सक्षम तयार होऊन जाणं, एकदम भक्कम तयार होऊन जाणं, जेणेकरून झाड एकदम भक्कम तयार झालं, सक्षम तयार झालं तर आपल्याला पहिले 2-3-4 पुढे चांगले व्यवस्थित जर मिळून गेलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आता याच्यामध्ये व्हरायटी सिलेक्शन मध्ये थोडस आपल्या मागच्या 2 ते 3 वर्षाचा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल, कारण आम्ही काहीतरी सांगायचं ही व्हरायटी लावा ती व्हरायटी लावा तर त्याच्यामध्ये
थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण व्हरायटी ही एरियानुसार सेट झालेली असते. कोणत्या एरियामध्ये कोणती व्हरायटी चालते हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं. म्हणून मागच्या 2 वर्षाचा 3 वर्षाचा आपल्या एरियातील अनुभव, आपल्या एरियामधील नर्सरीवाल्याचा अनुभव थोडासा विचारात घेऊन तुम्ही व्हरायटीचं सिलेक्शन करा. व्हरायटीमध्ये तुमच्याकडे आर्यमान सारखी व्हरायटी आहे, 22 आहे, 2048 आहे, त्याच्यानंतर 2174 आहे, योगी व्हरायटी आहे. ह्या 4-5 व्हरायटी ह्या पावसाळ्या हंगामामध्ये व्यवस्थित परफॉर्म देणाऱ्या व्हरायटी आहेत. काही व्हरायटींना स्पेसिफिक पोटॅशियम लेवल जास्त लागते, काही व्हरायटींना अंतर थोडस मेंटेन जास्त करावं लागतं. जसं की आता आर्यमान व्हरायटी आहे, तिला साईजला थोडासा इश्यू येतो, म्हणून प्लांटेशन डिस्टन्स मी सांगितलं त्या पद्धतीने आणि पोटॅश लेवल, कॅल्शियम लेवल आणि मॅग्नेशियम लेवल ह्या जर तुम्ही प्रॉपर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. म्हणून व्हरायटी सिलेक्शन ही तुमच्या अनुभवानुसार, मागच्या 2 ते 3 वर्षाच्या अनुभवानुसार तुम्ही तिचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय जो येतो तो म्हणजे लागवड झाल्यानंतर बरेच शेतकरी पहिले 4 ते 5 दिवसांमध्येच केमिकल कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची आळवणी करत असतात. मित्रांनो, पहिले 4 ते 5 दिवसांमध्ये जर तुम्ही कीटकनाशक केमिकल बुरशीनाशकचा वापर मुळीच्या सान्निध्यामध्ये केला तर त्या मुळीवरती त्या कीटकनाशक बुरशीनाशकाचा खूप वाईट विपरीत परिणाम होतो. मुळीला शॉक बसतो, कारण मुळी सेट झालेली नसते. आपण रोप लावल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 दिवस त्या मुळीला सेट व्हायला लागतात, त्याच्यानंतर हळूहळू नवीन मुळी डेव्हलप होते. मग अशाच वेळी जर तुमचं तिथं केमिकल ड्रेंचिंग झाली, कारण ड्रेंचिंग म्हणजे डायरेक्ट बुडाजवळ जाऊ शकतो आपण. काही काही शेतकरी तर पहिल्याच वेळेस काहीतरी कॉपर बेस बुरशीनाशक जातं, त्याच्याबरोबर एखादं क्लोरो किंवा प्रोपेनोफॉस सारखं कीटकनाशक जातं आणि त्याच्यामुळे त्या मुळीवरती खूप मोठ्या प्रमाणात शॉक येतो आणि आपल्याला वाटतं की ह्या बुरशीमुळे किंवा जमिनीतल्या बुरशीमुळे ते झाड मरत आहे आणि आपण मग केमिकल ड्रेंचिंग करतो, हे नाही तर ते नाही तर ते, तर याच्यामुळे आपलं प्रॉपर रोप सेट होत नाही, मरीचं प्रमाण वाढतच जातं. म्हणून कृपा करून पावसाळी हंगामामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, लागवड झाल्यानंतर साधारणतः 3-4 दिवस म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी जेव्हा तुम्ही आंबवणीचं पाणी देतात त्या आंबवणीच्या पाण्याबरोबर म्हणजे त्या वापसाला तुम्ही जर कन्सर्ट प्लस प्रोबिओन एक कॉम्बिनेशन आपण मागच्या 3 वर्षापासून टोमॅटो पिकामध्ये चालवतोय. कन्सर्ट हे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे 3 अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया ह्या कन्सर्ट मध्ये आहेत आणि त्याचबरोबर ह्या कन्सर्ट मध्ये 2 असे बॅक्टेरिया टाकलेले आहेत की ते जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणून काम करतात, ते आपण हिडन ठेवलेलं आहे. असे 5 प्रकारचे बॅक्टेरिया असलेला हा कन्सर्ट प्रॉडक्ट आहे. साधारणतः 1 लिटर ह्या हिशोबाने तुम्हाला कन्सर्ट घ्यायचे. त्याच्याबरोबर प्रोबिओन तुम्हाला सर्वांना माहिती की 62.5% अमिनो ऍसिड असलेलं प्रॉडक्ट आहे प्रोबिओन, ते तुम्हाला साधारणतः 1 लिटर प्रति एकर ह्या हिशोबाने घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा आपल्या कंपनीचं नाही आहे म्हणून चांगल्या कंपनीचं ट्रायकोडर्मा साधारणतः 1 किलो तुम्हाला घ्यायचंय. असं कन्सर्ट 1 लिटर, प्रोबिओन 1 लिटर आणि ट्रायकोडर्मा 1 लिटर. प्रोबिओन मधले अमिनो ऍसिड पांढरी मुळी डेव्हलप करण्यासाठी मदत करतील, प्रोबिओन मधील अमिनो ऍसिड तुमच्या कन्सर्ट मधील बॅक्टेरियाचं अन्न म्हणून काम करतील आणि ते जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये जी बुरशी डेव्हलप होणार आहे तिला प्रतिबंधक म्हणून काम करतील. ट्रायकोडर्मा आपण त्याच्याबरोबर देतोय, ती पण आपल्याला प्रोटेक्टिव्ह म्हणून बुरशी जमिनीमधील कंट्रोल करण्यासाठी मदत करेल. असं तिसऱ्या ते चौथ्या दिवशी जर तुम्ही ह्या 1-1 किलो किंवा लिटर जर तुम्ही एका एकरसाठी जर घेतलं, साधारणतः तुम्ही 300 लिटर पाणी बनवलं एकरी, साधारणतः तुमचे समजा 6,000 रोप आहे तर तुम्ही 50-50 मिली प्रत्येक रोपाला जर तुम्ही पाणी दिलं, औषध दिलं, तर तुम्हाला 300 लिटर पाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आळवणी होते. आणि बायोलॉजिकल आळवणी असल्यामुळे, जैविक आळवणी असल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट मुळीवरती झाडावरती होत नाही, खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो. फक्त प्रतिबंधक होणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही 7-8 दिवशी आळवणी केली तर तुम्हाला मरीची समस्या येऊ शकते. म्हणून आधीच 1-3-4 दिवसाच्या आसपास तुम्हाला ही आळवणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी आळवणी ज्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, ही दुसरी ड्रेंचिंग साधारणतः रोप लावल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही केमिकल कीटकनाशक घ्या, केमिकल बुरशीनाशक घ्या, त्याच्याबरोबर थोडस 1919 घ्या आणि एखादं युमिक घ्या. मग अशामध्ये तुम्ही समजा 1919 प्रमाण सुद्धा इथं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. जास्तीत जास्त 2 किलो प्रति एकरच्या वरती तुम्हाला 1919 ह्या स्टेजला घ्यायचं नाहीये. खूप जास्त जर 3-4 किलो घेतलं तर त्या केमिकलची स्कॉर्चिंग तुमच्या मुळीवरती होते, म्हणून ती पण काळजी घ्यायची. 1919 2 किलो लिओनार सारखं आपलं ह्युमिक ऍसिड आहे ते साधारणतः, पोटॅशियम ह्युमेट आहे ते साधारणतः 500 ग्रॅम. आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक, मग इथं कीटकनाशक जे घ्याल ते शक्यतो आंतरप्रवाही घ्या,
जेणेकरून आपण आधी जी बुरशी डेव्हलप करून घेतलेली आहे त्या बुरशीमध्ये त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल, आंतरप्रवाही कीटकनाशक घ्या. तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे, थायमिथॉक्सेम आहे किंवा झेलोरा सॉरी व्हॉल्यूमपेक्सी सारखा प्रॉडक्ट आहे, लिसेंटा सारखा प्रॉडक्ट आहे, जे आंतरप्रवाही आहे आणि स्पेशली ड्रेंचिंग साठी वापरलं जातं असं कीटकनाशक तिथे घ्या. आणि त्याच्याबरोबर बुरशीनाशक घ्या. मग बुरशीनाशकामध्ये तुमच्याकडे बायोस्टिन आहे, रोको आहे किंवा झेलोरा सारखं प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही त्याचं सुद्धा ऍप्लिकेशन ह्या स्टेजला खूप आधी नाही 8 दिवसाच्या आसपास तुम्ही हे ऍप्लिकेशन करा. ह्या दोन ड्रेंचिंग मधनं पहिल्या ड्रेंचिंग मधनं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे तुम्ही दिलेलं बेसल डोस मधलं अन्नद्रव्य ती उपलब्ध होऊन बुरशींची डेव्हलपमेंट प्रॉपर चांगली होऊन तुमच्या घातक बुरशींना मुळीच्या सानिध्यात न येऊ देण्यासाठी ती मदत करते पहिले ड्रेंचिंग. आणि दुसऱ्या ड्रेंचिंग मधून तुम्हाला प्रॉपर अजून खूप चांगल्या पद्धतीने झाडामध्ये आंतरप्रवाह असल्यामुळे झाडामध्येच प्रॉपर तुम्हाला ते औषध गेल्यामुळे तुम्हाला इनिशियल स्टेज मध्ये जो पिथी मिळतो किंवा रसशोषक किडींसाठी तुम्हाला जो त्रास होतो 20-22 दिवसाच्या आसपास त्याला प्रतिबंध म्हणून तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन काम करत असतं. अशा दोन ड्रेंचिंग तुम्ही प्रॉपर साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये संपवा. तिसऱ्या ड्रेंचिंग मध्ये थोडस 12 एक्सर जाऊ द्या. त्याच्याबरोबर थोडस लोहा ड्रिप म्हणजे आपलं एड्डा फेरस इनिशियल स्टेज मध्ये ज्या नवीन फुटी निघतात तिथं त्या हिरव्यागार निघण्यासाठी तिथं तुम्ही थोडस एक साधारण 250 ते 300 ग्रॅम लोहा ड्रिप घ्या. त्याच्याबरोबर 12 एक्सर घ्या. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला गरजेनुसार वाटलं तर थोडस मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकतात. असं त्याची तिसरी आळवणी तुम्हाला करायची आहे. आणि चौथ्या आळवणीमध्ये मग तुम्ही कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 3 किलो त्याच्याबरोबर थोडस बोरॉन 250 ग्रॅमच्या आसपास बोरॉन 13.045 साधारणतः 2-1 किलो अशा पद्धतीने तुम्हाला नवीन फुटवे निघण्यासाठी 13.045 प्लस कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं कॉम्बिनेशन उत्कृष्ट काम करतं. म्हणून चौथी ड्रेंचिंग साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान तुम्ही शेड्यूलनुसार त्या पद्धतीने तुम्हाला ही चौथी ड्रेंचिंग झाली पाहिजे. कमीत कमी पहिल्या 4 ड्रेंचिंग ह्या मुलीच्या साहित्यातच झाल्या पाहिजे. 4 ड्रेंचिंग होईस तोपर्यंत ड्रिप मधून तुम्हाला कोणतेही औषध देण्याची गरज पडणार नाही किंवा पडत नाही. आणि मग साधारणतः 20 दिवसाच्या पुढे 21-22 दिवसाच्या पुढे तुम्ही ड्रिप मधनं पहिले ऍप्लिकेशन आम्ही रिकमेंड करतो शेड्यूलनुसार की 2 किलो मिंगल प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 4 ते 5 किलो प्लस त्याच्याबरोबर थायोरिन 2 किलो असं पहिले ऍप्लिकेशन ड्रिप मधनं तुम्हाला जायला पाहिजे. त्यावेळेस मुळी बऱ्यापैकी डेव्हलप झालेली असते, खूप चांगल्या पद्धतीने ते दिलेलं अन्नद्रव्य झाड उचलतं. मिसळ डोस मध्ये मायक्रोन्यूट्रन टाकायचं नाही. ह्या 20 ते 22 दिवसाला आपण जे मायक्रोन्यूट्रन मिंगल स्वरूपात देणार आहे ते तुमची पूर्ण जमिनीमधली गरज किंवा झाडाची गरज भागून टाकणार आहे. अशा पद्धतीने लागवडीच्या अगोदरचं कार्य, लागवड करताना घ्यावयाची काळजी आणि लागवड झाल्यानंतरच्या पहिल्या 3-4 ड्रेंचिंग आपण इथे देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला शेड्यूल ह्या व्हिडिओ बरोबर मी लिंक मध्ये देण्याचा प्रयत्न करेन. ते शेड्यूल डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे ते प्रॉपर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही अडचण असल्यावर माझा नंबर पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये देण्यात येईल. परत एकदा सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या नवीन सीझन साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.